नमस्कार, आपण आलो कुंभारी तालुक्याचा जिल्हा सांगली येथील सोपान कवलापुरे या शेतकऱ्याच्या या ठिकाणी। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे। या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं प्रमाण कमी आहे, शेतीच्या पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे। मात्र जिद्द चिकाट्याने आत्मविश्वासाच्या जोरावरती सोपान कवलापुरे या शेतकऱ्यांनी अतिशय जिद्द आणि आत्मविश्वासावरती नामधारी सीड्स हे या ठिकाणी झेंडूच्या फुलाचं या ठिकाणी त्यांनी शेती या ठिकाणी केलेली आहे। एक एकरची शेती या ठिकाणी लावलेली आहे। माझ्या समवेत सोपान कवलापुरे हे शेतकरी या ठिकाणी उपस्थित, त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने या ठिकाणी झेंडूची शेती केलेली आहे। नमस्कार। नमस्कार। झेंडूची शेती आपण नामधारी सीड्स हे रोप आपण आणून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। ही कुठून रोप मिळाले तुम्हाला? मुमानेसाहेब नर्सरी राहुल रोड, तिथून आम्ही रोप खरेदी केले। किती एकर शेतावरती ही तुम्ही? एकर ते पाऊन एकरचा प्लॉट आहे, ते प्लॉट वरती आपण लावलेले। किती रोप बसले? ह्याच्यामध्ये 5,500 रोप बसलेले प्लॉट मध्ये। तर अंतर मध्ये 5 फुटाचं अंतर ठेवलंय, त्याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीने लावलेलं आहे। रोपाच्या ओळी समोरील अंतर 2 फुटाचं आहे, झिगझॅग पद्धत अंतर जे आहे ते 6 फुटाचं आहे। त्यामुळे अंतर लावल्यामुळे रोप सकट आपले व्यवस्थित येतात। सुरुवात तुम्ही कशी केली? सुरुवातीला ज्यावेळी आम्ही रान तयार करून घेतलं, रोटर मारून घेतलं, त्यानंतर ड्रीप हातरून घेतलं, ड्रीप नंतर थोडं रान भिजवून घेतलं पाण्याने, एक तास दोन तास दोन दिवस रान भिजवून घेतलं, त्यानंतर रोपाचे लागण सुरुवात केली। प्रत्येक रोपाच्या समोरील अंतर जे आहे 2 फूट, झिगझॅग पद्धत अंतर जे आहे ते 6 फूट, त्या पद्धतीने आम्ही मधलं जे अंतर आहे ते 5 फुटाच्या अंतराप्रमाणे लागण केलेले आहे। आता किती दिवस झाले रोपाला? हे जवळजवळ 45 ते 50 दिवसाचा प्लॉट आहे। प्लॉट आहे। एकूण रोपासह त्यानंतर तुमचे जे किरकोळ औषध आहेत त्याचा खर्च किती आला? सर्वसाधारण रोप ही 15,000 रुपये पर्यंत रोप आहे। वन हे आपलं भगवा आहे, वन हे स्मार्ट येलो आणि फ्रेश ऑरेंज, हे दोन्ही तुम्ही या ठिकाणी लावलेले? ह्याचं आता मार्केट कुठं आहे? मार्केट आपण दादर मार्केट। दादर मार्केट, दादर मार्केट। तुमच्या बरोबर कुंभारी मधल्या किती शेतकऱ्यांनी हा प्लॉट केला? जवळजवळ 7 ते 8 जणांचे प्लॉट आहे। आता सुरुवात झालेली आहे माल? हा, माल सुरुवात झाली। थोडे आपणही पहिला थोडा केलेला आहे, थोडं ते मार्केटला खूप पटवले। एकंदरीत 1.25 एकर शेती या ठिकाणी तुम्ही केलेली आहे। इथून आता एकूण त्याचं उत्पन्न किती आणि किती पैसे मिळतील असा अंदाज आहे तुमचा? आता सध्या आम्ही रेट काय म्हणजे रेट आपल्या हातात नाही, फक्त आपण प्लॉट आणणे हे आपलं कर्तव्य, प्लॉट आणायचं आपल्या हातात आहे। जिथं 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 आवक जर वाढली तर रेट कमी येणार, जिथं जर आवक कमी असेल तर त्यावेळी रेट आपणाला भरपूर मिळणार। आता जर डिमांड ह्याच्यामध्ये जर माल जर भरपूर असेल त्यावेळी आपल्याला रेट थोडा कमी मिळणार आहे। ज्यावेळी माल कमी असेल तर रेट आपल्याला 100 ते 150 रुपये पर्यंत भेटू शकेल किलोला। पूर्वी ह्या भागात काही शेतकरी मक्याचं पीक काढत होते, त्यानंतर द्राक्षे काढत होते, आता द्राक्षे काढून पुन्हा आता वेगवेगळ्या भाजीपाल्याकडे वळलेले आहेत। आता तुम्ही झेंडूची शेती केलेली आहे आणि जी आता यशस्वी केलेली आहे, त्यामुळे या परिसरातील किंवा जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे? काय म्हणजे त्यांनी परत झेंडूच्या शेतीकडे वळावं असं तुमचं म्हणणं आहे? काय सांगता तुम्ही शेतकऱ्यांना वराठीबद्दल? सांगा काय वराठी जी आहे आपले नामधारी स्मार्ट येलो आणि फ्रेश ऑरेंज जे आहे, तर वराठी एकदम चांगला आहे मला, कलर म्हणा आणि जे आहे ना हे थोडं फुल याच्यामध्ये पूर्णपणे शेप मध्ये गोल मध्ये राहतंय। आपलं दुसरं फुल जर असेल तर हे काय होते, कळी निघून पडते। हे कसं आहे एकदम गैर, तुम्ही कसं बी झाडा काय करा, 4 दिवस जर फुल ठेवून जर तुम्ही हे केला मार्केटमध्ये चालतं, मार्केटमध्ये 1 नंबरमध्ये हा फुल चालणार आहे। ऑरेंज नामदार आहे। ओके, हे होते माझ्यासमवेत सोपान कवलापुरे शेतकरी, धन्यवाद। यानंतर माझ्या समवेत राधेश्याम फ्लावरचे सुहास माने साहेब हे मुंबईहून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून आलेले आहेत। त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं शेतकरी त्यांच्याकडे झेंडूची फुलं पाठवतात आणि दर कशा पद्धतीने त्यांना दिला जातो। साहेब नमस्कार। आज आपण कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली इथं नामदारी सीड्स या ठिकाणी एक शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती, त्यासाठी खास करून आपण उपस्थित राहिले आहेत। काय आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन झालं? आजचं महत्वाचं म्हणजे दादर मार्केटला लागणारं जे फूल आहे, जे कॉम्पॅक्ट फूल लागतं, आज बाजारात भरपूर व्हरायटी आहेत जे कॉम्पॅक्ट देतात, पण त्या व्हरायटी असताना खाली बुंद्यात जाड असतात किंवा ते फुटतात, मुंबईपर्यंत पोहोचत नाहीत।
पण नामदारी जी स्मार्ट येलो जी व्हरायटी आहे ती खरोखरच चांगली आहे. म्हणजे ती कॉम्पॅक्ट असलं तरी सुद्धा ती बुंद्या जाड नाही किंवा ते फाटत नाही आणि मुंबईपर्यंत सहज ते पोहोचू शकतं आणि तिथल्या गिरायकांना ह्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं 100% ही व्हरायटी चांगली आणि सगळ्यांनी ह्याच लागण करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. सांगली जिल्ह्यातले किती शेतकरी आता तुमच्या बरोबर जोडले गेलेत? आज आपण ह्या धंद्यामध्ये गेली 17 वर्ष झाला आहे. बऱ्याच क्षेत्रातनं बरेच शेतकरी आहेत पण जत भागातनं ही आता सुरुवात आहे. गेले 2 वर्ष आपल्याकडे माल आहे पण कमी शेतकरी होते पण ह्या वर्षी जरा बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी लागण केली आहे आणि बऱ्यापैकी माल आपल्याकडे येतोय. द्राक्ष आणि ऊस शेतीकडं न वळता शेतकरी आता हळूहळू तुमच्या झेंडूच्या फुलाच्या शेतीकडे वळलेले आहेत, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात? 100% द्राक्ष आणि ऊस असा विषय आहे की तो वर्षाला जे एकदाच त्याचं उत्पन्न मिळतं ते पण ते निसर्गावर अवलंबून आहे. तसं झेंडूचं पीक तुम्ही वर्षातनं 2 ते 3 वेळा घेऊ शकता आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला एक वेळ जर कमी दर लागला तर एका वेळेस जास्त दर लागतो त्याचे पैसे होऊन तुम्हाला पैसे मिळू शकते. त्यामुळे माझं मत असं आहे की सर्वांनी सरासरी कंटिन्यू झेंडूचे वर्षातनं 2 ते 3 पिकं घ्यावी ज्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो. ओके, धन्यवाद. समवेत नामदारी सीळचे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी श्री सय्यद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया. आज त्यांनी कुंभारी तालुक्यात जिल्हा सांगली या दुष्काळी पट्ट्यामध्ये सगळ्या झेंडू पिकं लागण करणाऱ्या शेतकऱ्यांची एक भव्य दिव्य अशी कार्यशाळा घेतली आणि एकंदरीत कार्यशाळा कशी झाली, शेतकऱ्यांनी कसा प्रतिसाद दिला आपण त्यांना विचारूया. धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांना. हे जे सर्व शेतकरी आलेले आहेत सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो. तर आज हा नामधारीनं कुंभारी तालुका जत इथे स्मार्ट येलो आणि फ्रेश ऑरेंज याचा समवेत नामदारी सीळचे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी श्री सय्यद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया. आज त्यांनी कुंभारी तालुक्यात जत जिल्हा सांगली या दुष्काळी पट्ट्यामध्ये सगळ्या झेंडू पिकं लागण करणाऱ्या शेतकऱ्यांची एक भव्य दिव्य अशी कार्यशाळा घेतली आणि एकंदरीत कार्यशाळा कशी झाली, शेतकऱ्यांनी कसा प्रतिसाद दिला आपण त्यांना विचारा. धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांना. हे जे सर्व शेतकरी आलेले आहेत सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो. तर आज हा नामधारीनं कुंभारी तालुका जत इथे स्मार्ट येलो आणि फ्रेश ऑरेंज याचा पीक पाहणी सोहळा आणि शेतकरी चर्चासत्र आयोजित केलं होतं. तर आज तारीख आहे 21 ऑक्टोबर 2023 हा कार्यक्रम पार पडला. तर लोकांना तुम्हाला दाखवायचं म्हणजे जे आज व्हिडिओ पाहणार आहे त्यांनी आज तारीख लक्षात घ्यायची का, तर तुम्ही कधी हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल यावेळेस प्लॉट कंडिशन काय होती. तर हा जे स्मार्ट येलो आहे पिवळा झेंडू, तर हा साधारण 45-50 दिवसाचा प्लॉट आहे, एक तोडा पूर्ण झालेला आहे. तर ही कॉम्पॅक्ट फ्लॉवर, झाड मजबूत, फांद्या फिसकत नाहीत, रोगाला दणकट आणि फुल पूर्ण बॉल शेपमध्ये येतो, ऍव्हरेजला चांगला आहे आणि उत्पन्न चांगलं आहे, त्यामुळं शेतकऱ्याला लावायला काही अडचण नाही. हे पाहण्यासाठी आज मी या जत भाग आहे कोकळे डपळापूर कवठे महाका तासगाव भागातून सर्व शेतकरी इथं हजेरी लावलेले आहेत. त्या सगळ्या शेतकरी हा प्लॉट पाहिलेला आहे. तसेच दादरहून व्यापारी आलेले त्यांनाही व्हरायटी पास पडलेली आहे, पसंत आहे. लोकललाही चालते ती, दादरलाही चालते. व्यापाऱ्याला माल चालतो, शेतकऱ्याला माल चालतो आणि महत्वाचं म्हणजे परवडेबल व्हरायटी आहे, दणकट व्हरायटी आहे. त्यामुळे लोकांना दाखवावं असं कंपनीला वाटलं, नामधारीमधले लोकांना दाखवा, लोकांपर्यंत हे ओरिजिनल व्हरायटी जायला पाहिजे. तर हे स्मार्ट येलो आहे, घेताना फक्त ओरिजिनल घ्या, स्मार्ट येलो घ्या. खरंच उत्पन्न चांगलं आहे, अपडाऊन होत राहतात, चालत राहतात, पण चांगली व्हरायटी आणि गॅरंटेड नर्सरीतून घेतलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि ह्याच्यानंतर मार्कशीटसाठी लागणीसाठी उत्तम व्हरायटी आहे फ्रेश ऑरेंज आणि स्मार्ट येलो. तर मित्रांनो, तुम्ही प्लॉट पाहिला, हा व्हिडिओ पाहिला, तर मी ज्यांच्या शेतात हा कार्यक्रम घेतला ते सोपान कोल्हापुरे साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो, त्यांनी हा कार्यक्रम करण्याचं सहकार्य केलं. तसेच या भागातील पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी बंधू, तर्से नर्सरी धारक ही आलेले आहेत. मामाने रोपवाटिका आहे, माळी पवन दत्त नर्सरी आहे, तर बाकी सर्व नर्सरी धारक किंवा विक्रेते बंधू आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो नामदारी सीडच्या वतीने सर्वांचे. आणि पत्रकार बंधूही आलेले आहेत त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि हा जो प्लॉट पाहिला, हा जी पाहिला तुम्ही, तर हे व्ह्यू तुम्हाला मी परत एकदा दाखवणार आहे. तर मी एकदा धन्यवाद व्यक्त करतो, आभारी आहे, आभार. धन्यवाद सय्यद साहेब. मला शेवटी एवढं सांगायचं आहे, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं. शेतकऱ्यांच्या हितासाठी नामदारी सीड्सनं जे उंच भरारी घेतलेले आहे ही कायमस्वरूपी या दुष्काळी तालुक्यावर ठेवावी, एवढंच मी या शेतकऱ्याच्या निमित्तानं त्यांना संदेश देतो. धन्यवाद, आभारी.